next point in the structure of anchor. Yesterday we see in the last lecture, in the reproduction there are two types. First one is the asexual and second one is the sexual. So we completed asexual reproduction. Then next we complete in sexual reproduction. There is many parts of the flower. There is essential and accessory part. So today we see first structure of anther. We know the parts of the flower is anther. The first apple atapai is structure of anther. Anther is structure of the flower. The flower will be anther to structure by now. The same of the anther is structure as this. The anther to structure the apple atapai is दोन लोब्स असतात त्याच्यानंतर हा जो आहे एअरलाइन स्ट्रक्चर आपण फ्लावरवरती पाहिलं त्याला म्हटलं जातं फिलामेंट. काय म्हणतात त्याला? फिलामेंट. हे जे आहे फिलामेंट आणि हा फिलामेंट आणि हा अँथर यांच्या मधला जो पार्ट आहे याला म्हटलं जातं कनेक्टिव्ह. तर आपण अँथरचं स्ट्रक्चर पाहण्याआधी हा अँथर जेव्हा इमॅच्युअर स्टेजमध्ये असतो म्हणजे जेव्हा अँथरची पूर्णपणे ग्रोथ झालेली नसते तेव्हा हा अँथर आपल्याला पॅरेंट क्लायमॅटिक टिश्यूमध्ये प्रेझेंट असलेला दिसतो. आता पॅरेंट क्लायमॅटिक टिश्यू आपण जेव्हा सिम्पल परमनंट टिश्यू पाहिलं, या सिम्पल परमनंट टिश्यूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण टिश्यू पाहिले त्याच्यामध्ये पॅरेंट कायमा असेल, स्क्लेरल कायमा असेल, नंतर एरियल कायमा असेल. तर आपल्याला फक्त अँथरचं स्ट्रक्चर पाहण्यासाठी हा जो पूर्णपणे आपण फक्त अँथरचं स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे, अँथरचं स्ट्रक्चर आपण जे ड्रॉ केलेलं आपल्याला दिसतंय ते पूर्णपणे हे आपल्याला पॅरेंट कायमॅटिक टिश्यूवरती पाहायला मिळते. आणि ह्या पॅरेंट कायमॅटिक टिश्यूमध्ये हा अँथर असतो इमॅच्युअर स्टेजमध्ये. इमॅच्युअरमध्ये म्हणजे त्याची पूर्णपणे काय झालेली नसते, ग्रोथ झालेली नसते, अशा अँथरला म्हटलं जातं इमॅच्युअर स्टेज. आणि हा जर अँथर आपण पाहिला तर त्याचं पूर्णपणे ते आउटर लेअर आहे, या आउटर लेअर इपिडर्मिसच्या सहाय्याने प्रोटेक्ट केलेलं असतं. कशाच्या सहाय्याने? इपिडर्मिस. सी दिस इज द आउटर लेअर ऑफ दी अँथर अँड दिस इज इपिडर्मिस. म्हणजे फर्स्ट कॅरेक्टर आपल्याला स्ट्रक्चर ऑफ अँथरमध्ये सांगता येईल. हा जो अँथर आहे हा अँथर थोडक्यात पॅरेंट कायमॅटिक टिश्यूवरती प्रेझेंट असतो आणि त्याला सराउंडिंग कोणी केलेलं असतं इपिडर्मल लेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला या स्ट्रक्चर ऑफ अँथरमध्ये सांगायचा आहे. हा अँथर डायथिकस असतो. कसा असतो? डायथिकस. आता तुम्ही फक्त डायथिकस म्हणजे कसं? जर आपण अँथरचं स्ट्रक्चर पाहिलं तर आपल्याला इथं हा फर्स्ट लोब दिसतोय, त्याच्यानंतर हा सेकंड दिसतोय, त्याच्यानंतर हा थर्ड आणि हा फोर्थ. असे फोर लोब आपल्याला अँथरमध्ये दिसतात. अँथर हा डायथिकस असतो. डायथिकस म्हणजे जर आपण अँथरचं सेक्शन घेतलं आणि सेक्शन केलं तर अँथरला आपण या सहाय्याने त्याचं सेक्शन घेऊ शकतो किंवा या सहाय्याने त्याचं सेक्शन घेऊ शकतो. जेव्हा आपण एक सेक्शन घेतो तेव्हा एक दोन पान आपल्याला पाहायला भेटतं, त्याला म्हटलं जातं डायथिकस. मग आपल्याला नेक्स्ट कॅरेक्टर सांगायचं स्ट्रक्चर ऑफ अँथरमध्ये. अँथर हा कसा असतो? डायथिकस. सी दिस डाय मीन्स टू लेअर असतात. किती लेअर असतात? टू. आणि थिकस मीन्स काय? लो. तर हा अँथरस दो हा अँथर आहे. अँथर दोन लोब ते बनलेला असतो. म्हणजे थोडक्यात नेक्स्ट कॅरेक्टर आपण सांगू शकतो स्ट्रक्चर ऑफ अँथरमध्ये. अँथर इज अँड डायथिकस. डायथिकस म्हणजे तो दोन लोबने बनलेला असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगायचं आहे इट इज अँड टेट्रॅस फॉरेंजियम. आता टेट्रॅस फॉरेंजियम म्हणजे थोडक्यात अँथर हा टेट्रॅस फॉरेंजियम असतो. जर टेट्रा मीन्स फोर अँड स्पोरेंजियस मीन कोलन सॅम. याच्यामध्ये काय असतात? कोलन सॅम. म्हणजे अँथर हा कसा असतोय? टेट्रा स्पोरेंजियम. टेट्रा स्पोरेंजियम म्हणजे टेट्रा मीन्स फोर अँड स्पोरेंजियम मीन्स कोलन सॅम. आता आपण बघू टेट्रा स्पोरेंजियम कसं म्हणता येईल. तर पहा जर आपण अँथरचे स्ट्रक्चर पाहिलं, डीएस पाहिला अँथरचा, तर हा अँथरचा केस आपल्याला प्रत्येक लोब हा मोनोथिकस दिसतोय. काय दिसतोय? मोनोथिकस. मोनोथिकस म्हणजे फक्त वन लोबने बनलेला असतो. आणि या मोनोथिकसमध्ये पूर्णपणे आपल्याला कोलन सॅम पाहायला मिळतं. तर ईच मोनोथिकस अँथर कंटेन टू कोलन सॅम. समजा हा एक लोब झाला, हा एक लोब झाला, मी आपण डायथिकसचा विचार करतोय. काय करतोय? डायथिकसचा विचार करतोय. आणि डायथिकसचा विचार करताना पूर्णपणे अँथरचा जो वन मोनोथिकस लोब जो असतो, या मोनोथिकस लोबमध्ये आपल्याला दोन कोलन सॅम पाहायला मिळतात. मग आपल्याला जर डायथिकसचा विचार करायचा असेल तर तिथं आपल्याला ह्या फर्स्ट याच्यामध्ये टू कोलन सॅम आणि सेकंड याच्यामध्ये टू कोलन सॅम, टोटली फोर कोलन सॅम काय म्हणतात आपल्याला या अँथरच्या एका डायथिकस या लोबमध्ये पाहा.
हालचाली आहे. म्हणजे जो हायपोथॅलमस सेल चा लेयर आहे, हा हायपोथॅलमस सेल चा लेयर जेव्हा मॅच्युअर होतो, हा अँथर आपण आधी पाहिला हा इमॅच्युअर स्टेज मध्ये होता. त्याच्यानंतर तेव्हा जेव्हा तो अँथर मॅच्युअर होतो तेव्हा एपिडर्मीच्या खालचा जो हायपोथॅलमस सेल चा लेयर असतो याचं डायरेक्टली कन्वर्जन होतं ते अर्केस कोरियल सेल मध्ये. कशामध्ये होतं? अर्केस कोरियल सेल मध्ये. मग जेव्हा या हायपोथॅलमस सेल जर एपिडर्मीच्या खालचा जो लेयर आहे ते हायपोथॅलमस, या हायपोथॅलमसचं कन्वर्जन अर्केस कोरियल सेल मध्ये होतं तेव्हा अर्केस कोरियल सेल म्हणून असा हा सेलचा ग्रुप आहे की त्याच्याकडून काय केलं जातं, मोर स्पोर पंप केले जातात. काय केले जातात? मोर स्पोर पंप केले जातात. म्हणजे एवढंच आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. स्ट्रक्चर ऑफ दी अँथर, अँथरचं स्ट्रक्चर आपण पाहत असताना आपल्याला सुरुवातीला हे सांगायचं आहे, हा जो अँथर आहे हा अँथर इमॅच्युअर स्टेज मध्ये होता. म्हणजे तो फुल्ली ग्रोथ झालेला नव्हता. त्यामुळे तो पॅरेंट डायमेटस टिश्यू वरती प्रेझेंट असतो. आणि हा पॅरेंट डायमेटस टिश्यू वरती जेव्हा प्रेझेंट पाहायला भेटला तेव्हा त्याच्या जी आउटर लेअर होती ती आउटर लेअर इपिडर्मल सेलने बनलेली होती. त्याच्यानंतर जेव्हा आपण अँथरचं स्ट्रक्चर पाहिलं, अँथरचं स्ट्रक्चर आपल्याला डायटिकस पाहायला भेटलं. म्हणजे फक्त आपण दोन लोकचा विचार केला, किती? दोन लोकचा विचार केला. डायटिकस अँथरमध्ये आपल्याला हे जे डायटिकस स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर पाहिल्यानंतर याच्यामध्ये टेट्रास्पोरेंजेट फोर कोलम्स आहे पाहायला भेटलं. फोर कोलम्स आहे कसं पाहायला भेटला? ईच लोब हॅज टू कोलम्स आहेत. म्हणजे जर मोनोथिकस लोब आपण पाहिला, एकच लोब पाहिला तर याच्यामध्ये दोन कोलम्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जो लोब आहे याच्यामध्ये दोन कोलम्स आहेत. कोणतरी झाल्या फोर कोलम्स आहेत. म्हणजेच डायटिकस जर आपल्याला अँथर पाहायला भेटला तर त्याच्यामध्ये आपल्याला फोर कोलम्स आहेत काय होतात पाहायला भेटतात. त्याच्यानंतर हा जो इमॅच्युअर स्टेजचा अँथर आहे हा थोडक्यात इमॅच्युअर स्टेजचा अँथर हा पूर्णपणे मॅच्युअर झाल्याच्या नंतर इपिडर्मीच्या खालचा जो लेयर आहे हायपोडर्मिस याचं रूपांतर होते ते अर्केस कोरियल सेल. कोणत्या? अर्केस कोरियल. अर्केस कोरियल सेल म्हणजे असा लेयर आहे की या अर्केस कोरियल मध्ये मोर स्पोर काय केले जातात, डिराईव्ह केले जातात. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे तो आपल्याला टी एस ऑफ दी अँथर. कोणता? टी एस ऑफ दी अँथर. आता टी एस ऑफ दी अँथर म्हणजे टी एस घ्यायचं ट्रान्सवर्स सेक्शन. काय घ्यायचं आपल्याला? टी एसचा ग्रुप फॉर्म म्हणजे थोडक्यात ट्रान्सवर्स सेक्शन. आपण जेव्हा अँथरचं घ्यायला म्हणजे आडवा किंवा तिरपा आपण त्याचं काय करायचं आहे तो डिसेल करायचा आहे तेव्हा आपल्याला यस टी एस ऑफ अँथर मध्ये एक एक कॅरेक्टरिस्टिक काय करायचे ऍड करायचे. म्हणजे जेव्हा आपण अँथरचा टी एस घेऊ तेव्हा टी एस घेतल्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक पाहायला भेटतात. तर फर्स्ट जेव्हा आपण इमॅच्युअर स्टेजचा अंतर मॅच्युअर झाला त्याचं रूपांतर हायपोडर्मल कडून आर्केस कोरियल सेल मध्ये झालं. आता त्याच्यानंतर जो आर्केस कोरियल सेल आहे आर्केस कोरियल सेलचं डायरेक्टिकल म्हणजे होणार आहे ती स्पोरेंजिनस सेल मध्ये. कशामध्ये होणार आहे? स्पोरेंजिनस सेल. आता हे जे आपण लोब पाहिले जे चार लोब आहेत त्या चार लोबमध्ये जो मधला जो लेअर आहे मधल्या लेअरमध्ये सगळे काय स्पोरेंजिनस टिश्यू आहे. काय? स्पोरेंजिनस टिश्यू. मग हे जे स्पोरेंजिनस टिश्यू आहे स्पोरेंजिनस टिश्यू तर नेमकं या टी एस ऑफ अँथरमध्ये काम काय तर जेव्हा अँथर मॅच्युअर होतोय तो मॅच्युअर अँथर झाल्याच्या नंतर जे आर्केस कोरियल सेल आपण स्ट्रक्चर ऑफ द अँथरमध्ये पाहिले त्या आर्केस कोरियलचं रूपांतर डायरेक्टली आपल्याला स्पोरेंजिनस सेलमध्ये पाहायला भेटते. तर आता इथं आपल्याला स्पोरेंजिनस टिश्यू हा भाग दिसतोय. तर आपण पाहिले सेल म्हणजे पूर्णपणे अँथरची जी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे त्यांचे सेलवरती काय असतं डिपेंड असतं. मग अर्केस कोरियल सेलचं रूपांतर कशामध्ये होत आहे तर स्पोरेंजिनस सेल. कशामध्ये? स्पोरेंजिनस सेल. मग हा स्पोरेंजिनस सेलचं रूपांतर डायरेक्ट कशामध्ये होत आहे तर त्याच्यानंतर स्पोरेंजिनस टिश्यूमध्ये होत आहे. टिश्यू म्हणजे ग्रुप ऑफ दी सेल. म्हणजे पूर्णपणे इथं या पॅरेंटायमेटिक टिश्यूवरती या स्पोरेंजिनस टिश्यूचा काय झाला आहे ग्रुप तयार झाला आहे. मॅच्युअर अँथर झाल्याच्या नंतर जो स्पोरेंजिनस सेलचं रूपांतर आहे सेलचं रूपांतर डायरेक्ट कशामध्ये झालं आहे स्पोरेंजिनस टिश्यूमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आपल्याला सांगता येईल थोडक्यात हे जे चार लोब आहेत या चार लोबमध्ये काय असतात मायक्रो
मायक्रोस्कोप ते म्हणजे फोर कोलन सेक्टर मध्ये पाहायला भेटणार. त्याच्यानंतर जर आपण अँथरचा टेस्ट करणार ते अँथरचे टेस्ट अभ्यास करताना आपल्याला पूर्णपणे अँथर वाली फोर लेअर बनलेली दिसते. किती फोर लेअर आहे तर त्या अँथर वॉलमध्ये फोर लेअर असतात. फर्स्ट लेअर आहे तो एपिडर्मिस. कोणता लेअर आहे? एपिडर्मिस. सेकंड लेअर आहे तो एंडोथेलियम. थर्ड लेअर आहे तो मिडल लेअर अँड फोर्थ वन इज द टेक्चर. सी हियर द स्ट्रक्चर ऑफ अँथर. म्हणजे मी तिथला एक सेक्शन इथं कट करून तो ड्रॉ केलेला आहे आणि इथं बरोबर आपल्याला ते चार लेअर व्यवस्थित दिसत आहेत. सो सगळ्यात वरचा लेअर आहे तो एपिडर्मिस. सेकंड आहे तो एंडोथेलियम. थर्ड आहे तो मिडल लेअर आहे. फोर्थ आहे तो टेक्चर. वी सी वन बाय वन दिस इज द लेअर ऑफ दिस अँथर. द फर्स्ट लेअर आहे तो एपिडर्मिस. आता एपिडर्मिस हा सगळ्यात बाहेरचा लेअर. कोणता? बाहेरचा लेअर. हा कशाने बनलेला असतो? इट मेड विथ टॅब्युलर पॅटर्न स्टॅक. आता जर एपिडर्मिस आपण स्ट्रक्चर पाहिलं तर हा एपिडर्मिस आपल्याला एकदम ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. कसं स्ट्रक्चर आहे? ट्यूब लाईक आणि एकदम फॅट म्हणजे ते सपाट असं स्ट्रक्चर तयार झालेलं. टॅब्युलर पॅटर्न स्टॅकमध्ये काय झालेलं असतं ते बनलेलं असतं. त्याच्यानंतर हा जो एपिडर्मिस आहे एपिडर्मिसचं फंक्शन आपल्याला सांगता येतं. इट्स प्रोटेक्टिव्ह इन नेचर. म्हणजे पूर्ण ह्या अँथरला प्रोटेक्ट करण्याचं काम हा बाहेरचा लेअर एपिडर्मिस करत असतो. म्हणजे फर्स्ट लेअर आपला कम्प्लीट झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचा आहे तो एंडोथेलियम. कोणता? एंडोथेलियम. आता एपिडर्मिसच्या खालचा जो लेअर आहे तो आहे एंडोथेलियम. इट इज सब इपिडर्मल लेअर. हा कोणता लेअर आहे? सब इपिडर्मल लेअर. अँड इट मेड विथ रॅडिकली इलॉंगेटेड सेल. आता आपण सांगितलं आहे जो एंडोथेलियम आहे हा एंडोथेलियम सब इपिडर्मल लेअर म्हणजे एपिडर्मिसच्या खालचा आहे. आणि हा एंडोथेलियम हा कशाने बनलेला असतो? रेडियली इलॉंगेटेड सेल. रेडियली म्हणजे ज्या सेंटरच्या सेल रेडियस मधून ज्या सेल तयार झालेल्या आहेत त्याच्यापासून त्याचं इलॉंगेशन तयार झालं म्हणजे लांब होत झालं त्याच्यापासून बनलेला असतो तो एंडोथेलियम. कोणता? एंडोथेलियम. त्याच्यानंतर थर्ड लेअर आपल्याला पाहायचा आहे मिडल लेअर. कोणता? मिडल लेअर. आता मिडल लेअर पाहत असताना हा मिडल लेअर प्रेझेंट आहे इवन टू दी एंडोथेलियम. म्हणजे अजून हा अँथर करत असतो.